मित्रांनो, मी आशिष नाटेकर सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, तब्बल 8 महिन्यांनी आज मी मुंबईला चाललोय। माझ्या सोबत आहे जीवन। तर जीवन आणि आम्ही दोघ जण जीवनच्या कारणी मुंबईला चाललोय। तर आमच्याकडे दोन ऑप्शन होते, एक म्हणजे मुंबई गोवा हायवे आणि सेकंड ऑप्शन कोल्हापूर मार्गे। तर कोल्हापूर मार्गे 450 म्हणजे 450 किलोमीटर रनिंग दाखवत होतं पनवेलला, कणकवली टू पनवेल, आणि एक 8.5 तास ॲव्हरेजली टायमिंग दाखवत होता। आणि मुंबई गोवा हायवे मार्गे 392 किलोमीटर आणि एक 9.5 तासांचा टाईम दाखवत होता। तर आम्ही आता कोल्हापूर मार्गे चाललो आहे। तर आता बघूया आपण रोडची कंडिशन वगैरे कोणत्या प्रकारे आहे, त्याच्यानंतर टोलची कंडिशन काय आहे, या 8 महिन्यात लॉकडाऊनमध्ये काय काय चेंजेस झाले ते देखील आपण बघूया। आणि सोबतच मुंबईत वगैरे काय कंडिशन आहे, कशी ट्रॅफिक, कोल्हापूरची ट्रॅफिक, आणि अजून काय पॉईंट्स असतील तर ते देखील आपण क्लिअर करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। धन्यवाद। डायरेक्ट बावड्यातच थांबूया काय? बावड्यातच थांबूया डायरेक्ट। मागे आता पॅच भरण्याचं काम चालू आहे। या ठिकाणी तरळा टू वैभववाडी किंवा आपण गगनबावडा म्हणू शकतो, या ठिकाणी भरपूर खड्डे होते, बघा मोठ्या प्रमाणात खड्डे होते। तर आता ते भरण्याचं काम चालू आहे, त्यामुळे कदाचित माझ्या मते अजून एक 8 दिवसांनी हा रस्ता जरा व्यवस्थित। आता आम्ही जस्ट चेकपोस्ट क्रॉस केलेला आहे आणि आता आपण गगनबावडा घाटामध्ये आहोत, म्हणजे घाट जस्ट स्टार्ट झाला आहे। तर आम्ही आता आमच्या आता असं लक्षात आलं की तरळे टू वैभववाडी जो आपला रस्ता आहे, या ठिकाणी नाही म्हटलं तर 30% रोडवर खड्डे आहेत, त्यामुळे शक्यतो तुम्ही येताना सावकाश या। आणि काय काय खड्डे तर एवढे मोठे आहेत की गाडी तर एकदम पूर्ण हेच होते, भरपूर तुम्हाला सावकाश यावं लागतं। त्यामुळे जर तुम्ही या रोडने यायचं प्लॅन करत असाल तर वैभववाडी ते तरळा आणि आता तरळ वैभववाडी टू गगनबावडा, तर घाटातला रस्ता कसा आहे आयडिया नाही आम्हाला, पण वैभववाडी टू चेकपोस्ट हा रस्ता थोडासा खराब आहे, मध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि ते खड्डे भरायचं पण काम चालू आहे, ते कदाचित होईल या महिन्यामध्ये पूर्ण, त्याच्यानंतर रस्ता व्यवस्थित होईल। हे बघा मध्येच खड्डे आहेत, त्यामुळे स्पीडमध्ये असाल तर प्रॉब्लेम होतो।
आता मी जस्ट गगनबावडा घाट क्रॉस केलाय. मी 8 वाजता निघालेलो नांदगाव वरून कणकवली वरून आणि 8:30 वाजता आम्ही नांदगाववरून निघालेलो. तर आता 9:30 वाजलेत आणि आता आम्ही इथे एक हॉल्ट घेणार आहोत जस्ट 5 ते 10 मिनिटाचा. थोडं फ्रेश होऊन मग पुढे डायरेक्ट कोल्हापूर क्रॉस करून किंवा हायवेला लागल्यानंतर एक हॉल्ट घेऊ. तर एक स्मॉल टी ब्रेक नंतर आम्ही आता निघालो गगनबावड्यावरून. आता 9:40 झालेत. आता कोल्हापूरला पोचायला आम्हाला साधारण 1 ते 1.5 तास लागेल. बघूया रस्त्याची कंडिशन कोणत्या प्रकारे आहे ती. घाटातला रस्ता तर भयंकर बेकार होता. काही काही ठिकाणी चांगला होता पण काही ठिकाणी भरपूर मोठे खड्डे होते. त्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल तर एकदम सावकाश या. बाकी आता इथून तर रस्ता चांगला दिसतोय. आता पुढे बघूया किंवा आता कोल्हापूरमध्ये काय ट्रॅफिक वगैरे मिळते. कारण आम्ही साधारण 11:15 आसपास आम्ही पोहोचू कोल्हापूरला. आम्ही 9:40 ला गगनबावड्यात होतो. तर आता आम्ही 55 ते 60 किलोमीटर आलो आहे कोल्हापूरमध्ये सिटीमध्ये. आता पोचू थोड्या वेळात. ओवरऑल रस्ता ठीक होता. काही काही ठिकाणी खड्डे होते आणि बहुतेक ठिकाणी खड्डे रिपेअरचं काम पण चालू होतं. आता या ठिकाणी मगाशी मागे थोडंफार जरा ट्रॅफिक होतं. आता जरा गाड्यांची वर्दळ वगैरे आहे कारण ऑफिस टाईम वगैरे किंवा कामावर जाणारे लोक तर आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांची आता वर्दळ चालू होईल. तर कोल्हापूर सिटीत किती ट्रॅफिक आहे माहीत नाही. पण आम्ही कोल्हापूर सिटीच्या रोडने जाण्यापेक्षा आम्ही बाहेरच्या रोडने आम्ही जाणार आहोत कसबा बावडा मार्गे. तिकडून आपण 8 ते 10 किलोमीटर पुढे एक्सप्रेस हायवेला मिळू. तर आता इकडे पुढे महालक्ष्मी मंदिर आणि रंकाळा बस स्टॉप आहे. तलाव आहे रंकाळा. या ठिकाणी हा जो उजवीकडे रस्ता गेलेला आहे हा रस्ता राधानगरी मार्गे जातो. फोंडा राधानगरी मार्गे आपल्या सिंधुदुर्गामध्ये जातो आणि आपण आता स्ट्रेट चाललो आहे. हा रस्ता पुढे एक्सप्रेस हायवेला जॉईन होतो. म्हणजे येथून 2 रस्ते आहेत पुढे. एक रस्ता कसबा बावडा मार्गे आणि सेकंड जो आहे हा बस स्टँड रेल्वे स्टेशन वगैरे सिटीमधून जाऊन एक्सप्रेस हायवेला मिळतो आणि तिकडून पुढे तो रस्ता सांगली वगैरे जातो. तर आपण त्या रोडने जाणार नाही कारण आता ट्रॅफिक वगैरे मिळण्याची शक्यता आहे थोडीफार. त्यामुळे आम्ही बाहेरच्याच रस्त्याने जाणार. त्या रस्त्याला जरा स्पीड ब्रेकर्स वगैरे आहेत पण ठीक आहे ओव्हरऑल रस्ता. बघूया आता. तर या ठिकाणी इकडे उजव्या बाजूला महालक्ष्मी मंदिर आहे आणि त्याच बाजूला जरा पुढे कोल्हापुरातील फेमस कोल्हापुरी चप्पल यांचा देखील मोठा बाजार आहे. तर तुम्ही कोल्हापूरमध्ये कधी आलात तर या 2 ठिकाणी नक्की भेट द्या. सोबत रंकाळा तलाव देखील आहे. त्या ठिकाणी देखील मस्त व्ह्यू आहे. अजून कोल्हापुरात अशी भरपूर ठिकाणं आहेत ज्यासाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे. आणि कोल्हापूरमध्ये आलात तर कोल्हापुरी तांबडा आणि पांढरा रस्स्याची चव जर तुम्ही नाही घेतलीत तर तुमची कोल्हापूर ट्रिप वाया जाणार. आता आम्ही 11 वाजलेत.
आता 11 वाजल्यामुळे आम्ही आता इथे जेवणासाठी थांबणार नाही. आम्ही साधारण एक 17 वगैरे याच्या आसपास आम्ही जेवायला थांबू. तर या सिग्नलकडून तो उजवीकडे रस्ता जातो, हा देखील एक्सप्रेस हायवेला जातो, पुणे बेंगलोर हायवेला जातो, आणि हा स्ट्रेट रस्ता जातो तो देखील जातो. पण हा उजवीकडील रस्ता, हा उजवीकडील रस्ता शहरातून जातो बसस्थानक रेल्वे स्टेशन वगैरे सर्व क्रॉस करत. आणि आपण आता सिटीच्या बाहेरून जाणार आहोत. इकडे आता सिग्नल लागला आहे तर आम्ही थांबलो आहे. हा समोरील रस्ता कसबा बावडा मार्गे जाऊन पुढे शिरोली MIDC आहे, शिरोळ MIDC त्या ठिकाणी जाऊन जॉईन होणार आहे. साधारणतः कोल्हापूरच्या पुढे 8 ते 10 किलोमीटरवर हा रस्ता जॉईन होतो पुढे. सर्विस रोडने आपण हायवेला जॉईन होऊ. तर सिटीतला रस्ता वगैरे चांगला होता कोल्हापूरचा. बाकी या ठिकाणी येताना देखील थोडेफार स्पीड ब्रेकर होते, मध्ये मध्ये थोडेफार खड्डे होते, पण बाकी ठीक होता रस्ता. थोडंफार जरा ट्रॅफिक होता रोडला. तर आता आपण हायवेला जॉईन होतोय. तर इकडून आता पुणे 222 किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढे मुंबई. तर आम्ही आता एक छोटासा परत ब्रेक घेतोय, टी ब्रेक. आता एकदा टी ब्रेक घेऊन पुढे सातारा वगैरे या ठिकाणी जेवणासाठी थांबू. तर आपण आता या पुढे टोलची वगैरे देखील माहिती घेणार आहोत. आता सध्या टोलमध्ये काय चेंजेस वगैरे झालेत, किती वाढवलंय वगैरे, त्याची देखील आपण आता या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, कणकवली टू मुंबई व्हाया कोल्हापूर पुणे बेंगलुरु हायवे हा प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे. तर मित्रांनो, बोगदे, त्याच्यानंतर टोलची प्राईस, ट्रॅफिक या सर्वांच्या माहितीसाठी हा दुसरा व्हिडिओ देखील पूर्ण बघा. धन्यवाद.